नमस्कार मी शमिका आपण पाहतात ऍग्रोवन डिजिटल आणि हे आहे मान्सून स्पेशल बुलेटिन मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी जो लावल्यानं कोकण आणि पुणे विभागातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे तर नाशिक नागपूर आणि औरंगाबाद विभागात मात्र पाणीसाठ्याची स्थिती ही चिंताजनक आहे त्यामुळे या विभागांमध्ये पांढर क्षेत्रात अजूनही जो जोरदार पावसाची आवश्यकता आहे सोमवारी सव्वीस जुलैपर्यंत राज्यातले मोठे मध्यम आणि लहान अशा सर्व तीन हजार दोनशे चौसष्ट प्रकल्पांमध्ये सध्या सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा झालाय जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसानं दडी मारल्यानं धरणसाठ्यांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला नव्हता मात्र दहा जुलैपासून राज्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे गेल्या आठवड्यात कोकणासह सा हो कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडलाय त्यामुळे कोयनेसह प्रमुख धरणांमध्ये पाण्याचा विसर्ग करावा लागला तर नाशिक नगर जिल्ह्यांसह पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण कमीच असल्यानं पुरेसा पाणीसाठा झालेला आहे सात जुलैला अवघ्या सत्तावीस टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये वीस दिवसात सुमारे वीस टक्के पाणी जमा झालंय विभागनिहाय पाणीसाठ्याचा सा विचार करता मराठवाड्यात आत्तापर्यंत तेहतीस टक्के पाणीसाठा झालाय तर पश्चिम विदर्भात त्रेचाळीस टक्के पूर्व विदर्भात छत्तीस टक्के पाणीसाठा उपलब्ध झालाय पण उत्तर महाराष्ट्रात मात्र पाणीसाठा झालेलाच आहे पुणे विभागात आणि कोकण विभागात अठ्ठावन्न टक्के असल्याचं जलसंपदा विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे आपल्या भागातली धरणं किती भरली आहेत आम्हाला कमेंट्स मधून जरूर सांगा बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रीय स्थिती तयार होती त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती आहे परिणामी राज्यातल्या काही भागात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे त्यामुळे उद्या सत्तावीस जुलैला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची दाट शक्यता असल्याचं मुंबई वेधशाळेनं कळवलंय त्याचबरोबर पुणे कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावरही अशीच परिस्थिती राहील असंही वेधशाळेच्या माहितीवरून स्पष्ट होतंय तर या जिल्ह्यांबरोबर तीस जुलैपर्यंत कोकणात इतरत्र पाऊस वाढण्याची शक्यता असल्यानं स्थानिक नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे अतिवृष्टी तसंच संततधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात हजारो खरीप पिकाचं नुकसान विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला तासांच्या आत कळवण्याची मुदत होती पण या कालावधीत कंपनीची टोल फ्री नंबर हे बंद होते अशी तक्रार स्थानिक शेतकऱ्यांनी केली तर ईमेलद्वारे ही माहिती पुरवण्यासाठी शेतकऱ्यांकडे यंत्रणा उपलब्ध नव्हती असंही सांगण्यात आलंय परिणामी नुकसान झालेले हजारो शेतकरी दावे दाखल करण्यापासून वंचित राहिलेत सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका जनावर आणि पोटी व्यवसायालाही बसला आहे अतिवृष्टीमुळे मिरज वळवा शिराळा आणि पलूस या तालुक्यात एकशे चार गावांपैकी चौऱ्याण्णव गावं बाधित झाली आहेत या भागातल्या पुराचा फटका पोटी व्यवसायाला बसलाय भागात जवळपास सतरा हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय पेठ इथे पाच हजार आणि कामेरी इथे बारा हजार कोंबड्यांना पुरामुळे आपला जीव गमावा लागला असल्याचं प्राथमिक अंदाजातून आता स्पष्ट होत आहे भारतीय लष्करातर्फे सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये मदत आणि बचत कार्य सुरू आहे लष्कराच्या पूर मदत पथकानं स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं नुकतंच कोल्हापूर मधल्या बस्तवाड मध्ये अडकलेल्या ऐंशी स्थानिक पूरग्रस्त नागरिकांची सुटका केली आहे याशिवाय तातडीची वैद्यकीय मदत तसंच अन्न आणि पिण्याच्या पाण्याची ही लष्कराकडून केली जात असल्याची माहिती पूर मदत कार्यावर देखरेख करणाऱ्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे यासाठी लष्करानं ऑपरेशन वर्ष दोन हजार एकवीस सुरू केलं असल्याचंही सांगण्यात आलंय यासोबतच मान्सून स्पेशल मध्ये मा ते थांबवत हवामानाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ऍग्रो वन डिजिटल